तीनशे उतार ही म्हजी स्वतःची कविता. पहिली स्त्री हांव जल्माली जावन एक जल्ली मायंबा पावंडाच्या मोगान वाटली काजर जावन मायंबरी जावंक सपने बीन आतां चिंता कित्याक पोट जावन काम सोरली. दुसरी स्त्री गाणां गावन पाळण्यांतल्या बाळशाक हांव मिदायतां सगळ्या रातीची न्हीद हांव पोटयतां पती म्हजो सुखाच्या न्हिदेंत बरयता फांत्यार न्हिदेक आशिल्ल्याना माव चायेक जागयता. तिसरी स्त्री करसिलो सगळो दीस ताणें बारांत बसोन गळोवन हाडलें हांवें घरांनी बसोन राती फकत उरलो म्हाका मडकेंतलो न्हीस रसनारा ताका धुनसुको बसून. सोपती स्त्री आबाबा पडल्या मेळ्या वस्तुरांची रास रांदून वाटल्यार पावना ती आयदनां इंगास घरची सकली तकल्यांत जेवण खावन धदोस आतां चिंता मायन कसो केलो काय म्हजो पोस. पांचवी स्त्री दिलें ना देवान म्हाका भुरग्यांचें देण हरदें म्हणून मागल्यार केलें ना म्हजें कडणें शेजारच्या भुरग्यांचें तांबयता हांव रडणें हाय घर म्हजें दितें भुरग्यांक न्हय. सवी स्त्री आवय हांव दोगां पुतांची आशोवन वाट राखतालीं म्हज्या सुनाची म्हाका समजनासतना सल्ली ती कुळारा हा पुतां म्हज्या वेले ताणी तांच्या दरा. सातवी स्त्री तरणाट्या भुरग्याक म्हज्या बली घेतलें बेगीन सपनां जालीं पिड्ड्यार काळीज वापसून सदां रडटा हांव दुखां जरी लिपून कोणाक दुसो अशें कित्याक घडलें म्हणून. आठवी स्त्री पतीच्या मरणांनी जाली हांव विधव कश्टांनी न्हय त्या भुरग्यांक वागयता तरणाटी हांव आपले शिदांतले म्हणटात कर म्हाका तुजो गो तरी बरवसता सांजचो ना रसलो देव. अखरेची स्त्री पावल्या हांव उतर प्रायेक भुरगीं पावल्या तर तांच्या गोटे रावली भोंवती म्हज्या जळकता एक सर कोण हेन्सगी विल्फीन गायलेले भागी आवय कोण हेन्सगी विल्फीन गायलेले भागी आवय कोण देव बरें करता.